आपल्यासोबत जरांग पाटील दादा आज मोठी सभा झाली, जालन्यामध्ये मोठी रॅलीही निघाली, मोठा प्रतिसाद मिळाला, काय सांगा? नाही, मराठा समाज एक एकजूट झालेला आहे काही स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी. इथं घराघरातल्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि सरकार सारखं सारखं नाटकं करत आहे, खोटे नाटे गुन्हे दाखल करून लोकांना गुतवण्याचा प्रयत्न करायला लागले. आता त्यांना वाटतं हे घाबरतील, मराठे घाबरत नसतात. मराठ्याकडे भरपूर संख्या आहे, तुम्ही थोडेफार गुतवतान 2000 गुतितान, 500 गुतितान, 200 गुतितान, आम्ही थांबणार नाहीत, आरक्षण घेणार आहेत. त्याची काळजी नका करू तुम्ही, तुम्हाला 24 तारखेनंतर दिसन आरक्षण कसं घेत असतील ती. तुम्ही आम्हाला त्याचं एकट्याचं ऐकून बघा आणि सांगू नका, त्याचं एकट्याचं ऐकणार आणि मराठा समाजात तुम्ही वाटोळ करणार हे आम्ही सहन करणार नाहीत आता. कारण आमच्या स्वतःच्या लेकरांच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. नुसते पोरं शिकवायची, घरी आणून बसायची, एवढंच काम आहे आमच्या मागं. त्यामुळं आमचं हक्काचं आरक्षण आमच्या नोंदी सापडायला लागल्यात. OBCच्या आरक्षणात आमचं आरक्षण आहे, ते आम्हाला पाहिजे आणि त्याशिवाय सुट्टी नाही सरकार. आज सभेतून तुम्ही नारायण कुचे आणि धनंजय मुंडे यांच्यावर रोष व्यक्त केला. नाही नाही, धनंजय मुंडेवर नाही केला. तो काय म्हणला धनंजय मुंडे साहेब याला, नारायण कुचेला, त्याने आम्हाला सांगितलं. मग बीड जिल्ह्यातले लोक गुतवायला जबाबदार धनंजय मुंडे आहेत का हे आता नारायण कुचेने सिद्ध केलं आहे, त्याला आम्ही काय करावं? त्यांनीच सांगितलं ना, उद्या त्याला मग तुम्ही असे असे आमच्याकडे इकडे आंदोलन सोडायला येणार, आम्ही तुमच्या शब्दाला मान देणार आणि तुम्ही आमचे लोक गुतविणार, माजलगावचे पोरं विनाकारण गुतविलेत. एक पोरगत असं आहे त्याच्यामध्ये, त्याची क्लिप होती त्या आमदारासंग, तेथील आमदार कोण आहे त्याच्या संघ क्लिप होती, ती क्लिप त्याने व्हायरल केली म्हणून आज 12-13 दिवस झाला ते पोरगमध्ये घेणं नाही देणं नाही. मग असे निष्पाप लोक किती आहेत आमचे, बीडचं तसेच प्रकार आहेत, घेण्या देण्याचे लोक गुतवलं, आंबेजोगाईचं तसे, प्रत्येक जिल्ह्यात तेच चाललंय, प्रत्येक जिल्ह्यात तेच चाललंय. हां आता बरं ठीक आहे, ती हां जाळपोळीचं आम्ही समर्थन केलं नाही, करणार बी नाही. आंतरवालीचे गुन्हे मागं घेण्यासाठी यांचे सगळ्यांनी शब्द दिला होता, SP सहित जालन्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्री हे आलेले चार, उदय सामंत मंत्री, संदीपान घुमरे मंत्री, परत ते अतुल सावे मंत्री, धनंजय मुंडे मंत्री, एवढे तुम्ही आलात. त्याच्यात नारायण कुचे मध्यस्थी, बच्चू भाऊ कडू मध्यस्थी आहेत. ना तुम्ही गुन्हे का मागं नाही घेतले, अटक कशामुळे केली आमचे लोक? नाही तुम्ही सरळ सांगायचं ना आम्हाला तुमचे लोक अटक करायचे. आम्ही 5 कोटी येतो रे, तुमच्यातले खुमखुमी नाटक करायची, 5-6 कोटी सगळे मराठी बसायला तयार आहेत. तुम्हाला बघायचे का माझ्या, तुम्हाला लईच मजा बघायची ना, तुम्हाला लईच खाज आहे का? बघा आम्ही 5-6 कोटी मराठी बसतोत का नाही. तुम्ही आता सोपं समजू नका, पहिल्यासारखं जाऊ नका, भापीत राहू नका, गांभीर्यानं घ्या आणखीन तरी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी. तुम्ही भापीत जाऊ नका, 5-5 कोटी मराठी येऊन बसतो जेलमध्ये पुराची पुरा. तुम्ही काय 4-2 अटक करायला लागले, आम्ही सगळेच येतो करा, तुम्हाला अटकच करायचं ना मराठ्यांना, करा अटक. नारायण कुचेनी ते नावं सांगितलीत त्या जुनाट ते बूर सोडलेल्या विचाराच्या नेत्याला, त्याला स्वतःला OBCचा नेता म्हणतो आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिकासुद्धा स्पष्ट करत नाही आणि महापुरुषांच्या जाती काढतो, त्याला नावं सांगितलीत. रावसाहेब दानवे दादाचं नाव घेतलं का आम्ही कवा, की तुम्ही बोर्ड फाडला म्हणून त्यांचं नाव त्यांच्याकडे कसं काय गेलं? तो तिथून म्हणतो त्या हिंगोलीच्या सभेतून, रावसाहेब दानवेला त्रास होतो, नारायण कुचेला त्रास होतो. नारायण कुचे कचा कधी हिंडलो तुम्ही मतदारसंघात, काय त्रास होतोय त्याला? इकडं आम्हाला येऊन गोड बोलतो आणि तिकडं OBCच्या लोकात वातावरण पसर बिघडतो का? तू येड्यात काढतो का आम्हाला? तिकडं त्या धनंजय मुंडेने असं सांगितलं सांगतो, म्हणजे तुला नारायण कुचेला रावसाहेब दानवे बी डॅमेज करायचा आहे, गृहमंत्री बी डॅमेज करायचा आहे का तुला? तुला त्यांची इज्जत घालायची सगळी प्रतिष्ठा, तू इकडे येऊन आम्हाला गोड बोलतो, तिकडं कार्यकर्ते मराठ्याचे गुतवितो, तुला गुताला लावलेत का मग हे? का रावसाहेब दानवेंनी गुताला लावलेत का तो ह्या म्हणण्यावर? का गृहमंत्र्यांनी ह्या SPला गुताला लावलेत? आम्ही पोलिसांचं मनोबल वाढवतोत कधी पण, त्या SPच्या शब्दाच्याही पुढं जात नाहीत काही काही वेळेस आम्ही ह्या जालन्याच्या, त्याचे शब्द आम्ही पाळायचे, त्याने आमचे लोक अटक करायचे. कशामुळं करायचे अटक, काय कारण अटक करायचं? गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, काय घेतले नाही तुम्ही? 2 दिवसात म्हणले होते उद्या 2 तारखेला 1 महिना पूर्ण व्हायला, कशामुळं तुम्ही मागं घेत नाहीत? त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही आमचे लोक वेटीस धरणार, काय करणार तुम्ही? अटक करणार. अहो तुमच्या ज्या पोलिसांनी आमच्या लोकांना हणलं त्यांचा बडतर्फ करायला पाहिजे, तुम्ही त्यांना बक्षिशी म्हणून बढती दिली, तुम्ही पागल समजता मराठ्याला? आम्हाला अकले नाहीत असं वाटतंय तुम्हाला, बघत होता मी माझ्या तुमची 2 दिवसात घेते आणि 4 दिवसात टाईम बॉन्ड देतो म्हणले, टाईम बॉन्ड दिला कशामुळे नाही दिला तुम्ही? काय कारण आहे तुमचं नाही द्यायचं? आता उठू ना आंदोलन इथून पुढचं, तुम्ही स्वप्नात आणू नका आता आंदोलन मोडायचं इथून पुढचं, लय बेकार होईल. निर्वणीचा इशारा देत आहे, पण कुठेतरी सरकारमधील नेते असतील मंत्री असतील मराठा समाजाला OBCमधूनच आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणतात, वेगळं आरक्षण देण्याची त्यांची चर्चा चालू आहे असे
सारखे त्यांच्या भाषणातून येते कसं काय देत नाहीत बघतच ना आम्ही नोंदी आमच्या सापडल्यात शासकीय नोंदी आहेत तुम्ही कसं काय आरक्षण देत नाहीत आम्हाला आमचं जमीन इथं सापडले तुम्ही 200 किलोमीटर देणार का आम्हाला हां तुम्ही कसं काय देत नाहीत बघतोच ना आम्ही पण तुम्हाला बघायचंच आहे ना आता तुम्हाला त्याचीच लय उचलून धरायची आहे ना तुम्हाला त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा तुम्ही आता तुम्हालाही पुढं मराठा काय कळेल तुम्हालाही पुढं आमच्या दारात यायचं आहे भाऊ इथं सर्वसामान्य मराठा एक झाला आहे तुमच्याकडे कोण राहणार आहे आम्हाला चांगलं माहिती आहे जे तुमच्या मागं पुढं पळतो फक्त तेवढेच बाकीचं तुम्हाला पुढं कळन मराठा काय चीज आहे कारण आम्ही आमच्या लेकरासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हो कोणत्याही थराला जाऊ शकतो आम्हाला आमचे लेकर प्रिय आहे आणि जात प्रिय आहे हां नेते नाहीत हो तुम्ही जर आमची अशी चेष्टा करणार असला असा अपमान करणार असला तर मग तुम्हाला बी थोड्याच दिवसात कळणार आहे मराठा काय चीज आहे आज जालन्यामध्ये सभा झाली आपण छगन भुजबळांचं नाव आतापर्यंत घेत नव्हता पण आज छगन भुजबळांचं नाव घेऊन भाषण केलं आणि आज जरांगे पाटील जास्त तापलेले दिसले काय कारण का तापणार नाही तुम्ही पाय तोडतो म्हणता आमचे तुम्ही जाती जातीत भांडणं लावायचा प्रयत्न करायला लागलात ते ओबीसी बांधवाचं आणि आमचं गावागावात आम्ही एकमेका सुखादुखा जातो तुम्ही आमच्या दोघा तेढ निर्माण करायला लागली तुम्ही धनगर बांधवांची भूमिका स्पष्ट करत नाही म्हणजे तुम्हाला एकूण आदिवासी बांधव बी पाहिजे एकूण धनगर बी पाहिजे आणि फायदा तुमचा करून घ्यायचा तुम्हाला गोरगरिबांच्या लेकराचा तळतळाट तुम्हाला घ्यायचा त्या धनगर बांधवांच्या का नाही कशामुळं आमचे लोक अटक करायला लागला तुम्ही त्याच्या सांगण्यावरून तुम्ही आमचे लोक अटक करणार एकीकडून म्हणणार गुन्हे मागं घेतो दुसरीकडून अटक करणार तुम्ही पागल समजत आम्हाला तुम्ही लय शहाणे आहेत का तुम्ही त्या पदावर बसलात म्हणून तुम्ही लय शहाणे झालात आणि गृहमंत्री जर तुम्हाला सांगतोय बीडचे लोक अटक करू नका जालन्याचा अटक करू नका आणि दोन्ही स्पीकर करतात म्हणजे गृहमंत्र्यापेक्षा मोठे झाले गे का याचा अर्थ असा समजत आम्ही गृहमंत्रीच उचलायला लावतोय फक्त नाटक करतोय आम्हाला गोड बोलतोय इकडं असा अर्थ काढायचा का आले लोक कशाला आले होते मग आमच्याकडं गुन्हे मागं घेतो लेखी देतो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणलं नको लेखीसुद्धा ही संस्कृती आहे मराठीची आम्ही असं आडवीतलं असतो तुम्ही नाटकं करायला किती दिवस करता 24 तारखेपर्यंत कळन तुम्हाला तुम्ही आमचा नात करू नका भाऊ तुमको लय जड जाईन गा येऊ खेळ हां 24 तारखेनंतर मराठा समाज मुंबई बघणार आहे नाही नाही ते आता आम्ही ठरवू आम्ही 17 तारखेला मराठा समाजाची बैठक लावली एकतर अंतरवालीत घेऊ किंवा पाऊस असला तर एखादा मंगल कार्यालयात घेऊ आम्ही बैठक लावली सगळे उपोषण करते त्या बैठकीला येणार आहेत साखळी उपोषण करते सुद्धा सगळे येणार आहेत कार्यक्रमाचे आयोजक असणारे सगळे येणार आहेत आणि मराठा समाजसुद्धा येणार आहे सर्व राज्यातील हा राज्यातल्या नाही मग कुठं लिहा राज्यातल्याच आणायचे तर आता येणे आता येणे आमचं वाटलंच करायचं ठरवलंय म्हणल्यावर आम्हाला काहीतरी विचार करायला लागणार आणि आम्ही मुंबईत जाणार नाहीत 100% जाणार नाहीत पण आम्हाला पुढची दिशा तर ठरवा लागेल ना आणि गेलं तर काय नाही ठेवा तुम्हाला काय मुंबई बघावं नाही का आम्ही तुम्हाला काय करायचं तुम्ही सगळी दुनिया येते अमेरिकेतून जपानातून सगळे लोक येते बघायला हां मग आम्हाला काय आम्ही काय खैरे भांडे आहेत का आम्हाला पाय नाहीत का चालायला ते 2 पायाचे तर आम्हाला 35 पाय आहेत का आम्ही चालावं नाही का तिथं त्यांच्यासारखंच आहे आमचं बी सगळं तेच कपडे जसे घालते तसे आम्ही घालतो ते भाकरी खाते आम्ही भाकरी खातो ते समुद्र बघा वाटतं आम्हाला बघा वाटतं त्यात कसे मासे येतं विमान कसं उडतं खाली कसं येतं वर थांबतं का नाही बघायचं आम्हाला कसं असतं ते बघू नये का आम्ही शेअर्स मार्केटचा बैल कसा दिसतो लांबून बघण्यापेक्षा जवळ जाऊन बघायचा आम्हाला चांगलं आहे का नाही नोटा कशा छापीते त्या बघायचं आहे आम्हाला बिस्किटात काय काय घालीते ते बघायचं आम्हाला कंपन्यात त्या जपानच्या त्याच्या कंपन्यात मोठाल्या आम्ही बघू नाही का डांबऱ्या त्याला कशा आहेत आमसारख्या आहेत का त्यांच्या जरा वेगळ्या आहेत भाऊ बघायच्यात आम्हाला काय ताण आहे का आम्हाला यायचंच नाही पण बघू नाही का आम्ही त्यांच्या कंपन्या कुठं आहेत त्यांच्या बँका कुठशी घेता मंत्री कसा राहतो भाऊ कसा झोपवतो त्याच्या कशा गाद्या असतात दराजे कसे असतात बघू नाही का आम्ही मंत्रालय कसं दिसतं बघायचं नाही का आम्ही सगळे जुन्या बघितले आम्ही बघत नाही का आम्ही महाराष्ट्राचे नाही का आम्ही आसामला राहायला जावं का मग जायचं नाही का आम्ही बघत नाही का कसं असतात का सगळे दुनिया येऊन झोपवते तुमच्या तिथे त्या मंत्रालयात आम्हाला उलशी बघू नाही का आम्ही कसला अधिकारी असतो बुवा त्याचा चेहरा आमच्यासारखाच आहे का यगळा आहे आम्ही बघू नाही का बघू नाही आम्ही फक्त आम्ही आमच्या भाकरी खाणार आहेत आम्ही आमचं धान्य नाही यायला लागलो असतो काही ताण आहे तुम्हाला काही त्रास नाही देत आम्ही आरक्षण बी नाही मागणार बुवा नको देऊ बुवा नाही द्यायचं तर फक्त हगाची व्यवस्था कर आमची तिथं व्यवस्था नाही म्हणतात लोक आम्ही जावा कुठं ते नैसर्गिक आल्यावर कुठं तर माघारी आलो करावं का 15 दिवसांनी आम्ही काय वाईट बोलतो नाही यावं का नको म्हणून तू म्हणून मुंबईला येऊन का आम्ही दुसऱ्या राज्यात जातो राहायला येऊ नाही का आम्ही आम्हाला यायचंच नाही पण येऊ नाही का बघू नाही कसलं असतं आमच्या लोकांना हवंच आहे विमान कसं उडतं कसं बसतं ते खरंच उडतं का बघायचं त्यांना रेल्वे कशी चालते धाडधाड वाजते का फाडफाड वाजते बघू नाही का आम्ही
कम नहीं बघायचं आम्हाला, कम बघून द्या चांगल्या गोष्टी। पिक्चर कुठे होते? पिक्चराचे लोकांचे ते घर कसले असतात बा, ते काय म्हणतात त्यांना हिरो हिरोईनचं बघू नये का आम्ही कसे असते ते? लोक लांबून बघत, आम्हाला लांबून बघायचं त्यांचं गेट कसलं आहे काय, आम्ही आमचं मांडी घालून बसू बोला आमचं तुटक जमत नाही का आम्हाला, आम्ही चावत हो का आम्ही तुम्हाला। तर ते जरांगे पाटील आणि जरांगे पाटील पाटील यांच्या आज उद्विग्न प्रतिक्रिया आहेत। परंतु 17 तारखेला मराठा समाजाची बैठक आंतरवली सराटी या भागात होणार आहे आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।